नमस्कार। तर आपण आता दिवाळीचे पदार्थ पाहत आहोत, तर आपण आता चिवड्याचा मसाला कसा बनवायचा आहे ते पाहू। चिवडा मसाला बनवण्यासाठी आपल्याला हवे आहेत, हे मी पाव वाटी धणे घेतलेले आहेत, ही माझी एक मीडियम वाटी आहे, त्याबरोबर आपल्याला हवं आहे थोडासा ओवा, हे दगडफूल आहे, हे आपण गरम मसाल्यामध्ये दगडफूल वापरतो तर याने चिवड्याला खूप खमंगपणा येतो, म्हणून मी ह्या दगडफूल या मसाल्यामध्ये वापरणार आहे। त्याबरोबर मी छोट्या विलायच्या आहेत त्या मी 4 घेतलेल्या आहेत, लवंगा घेतलेल्या आहेत 4 ते 5, 6 ते 7 मिऱ्या घेतलेल्या आहे, थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, 1 तमालपत्र घेतलेलं आहे, यामध्ये थोडेसे जिरे आहे, ही बेडगी मिरची 2 बेडगी मिरची घेतलेल्या आहेत, थोडी सुंठ पावडर आहे आणि हे सैंधव मीठ आहे, ही 2 चमचे बडीशेप मी घेतलेली आहे। तर आपण आता हे मसाले कोरडे भाजून घेऊयात। आपल्याला मंद गॅसवरच मसाले भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्याकडे दुसरी कोणती कढई असेल, लोखंडाची असेल, ॲल्युमिनियमची असेल, ती वापरू शकता। आता मी हे अगोदर धणे आतमध्ये घातलेले आहेत, हे साधारण 4 चमचे धणे आहेत। गॅस आपल्याला छोटंच ठेवायचा आहे। यामध्ये आता 2 चमचे आपण बडीशेप घालूया, 1 चमचा जिरं घालूया, 1/2 चमचा ओवा घालूया, थोडंसं दगडफूल घालायचं आहे, जास्त दगडफूल घालायचं नाही आहे, पण याने अतिशय छान स्वाद येतो। हे तमालपत्र घालत आहे आणि हे इलायची, लवंग, मिरी आणि दालचिनी पण मी यामध्ये घालत आहे आणि ही मिरची पण मी यामध्ये टाकत आहे। आता हे सर्व व्यवस्थित सावकाश आपण मंद आचेवर भाजून घेऊया। या तमालपत्राचे मी छोटे छोटे तुकडे करून टाकलेत आणि मिरचीचे पण थोडेसे छोटे तुकडे केले, म्हणजे आपला मसाला लवकर भाजून होईल। जास्त मसाला भाजायचाच नाही, अगदी 2 ते 3 मिनिटच मसाला भाजायचा आहे। आता त्याचा खमंग वास आपल्याला यायला लागलेला आहे। मी आता गॅस बंद करते आणि थोड्या गरम पॅनमध्ये चालता हा थोडा परत सारखं हलवत राहायचं आहे। आता मी बंद गॅसवरच हा 2 मिनिट परत परतून घेतला आहे। आता यामध्ये माझ्याकडे सुंठ पावडर आहे, थोडीशी सुंठ पावडर घालायची आहे। तुमच्याकडे अख्खी सुंठ असेल तर तुम्ही एक छोटासा सुंठेचा तुकडा त्यामध्ये घालू शकता आणि यामध्येच आपल्याला थोडंसं हे सैंधव मीठ घालायचं आहे, थोडंसंच घालायचं आहे चवीपुरतं, कारण आपल्याला चिवड्यामध्ये मीठ घालायचं आहे वरून। आता हे मिश्रण आपण थंड होऊ देऊ आणि मिक्सरमध्ये ते बारीक करून घेऊ। हा मसाला अतिशय छान होतो आणि यामुळे तुमचा चिवडाही अतिशय खमंग होतो। आता हे थंड झालंय आणि मी आता हे मिक्सरमध्ये या चिवडा मसाल्याची पावडर बनवून घेत आहे। आपला हा खमंग चिवडा मसाला तयार झालेला आहे, एकदम बारीक करायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला पोह्यात तो टाकायचा आहे। आता या तयार मसाल्यामध्ये मी थोडासा एक हिंग वरून घालतीये, कारण तो मसाल्यामध्ये जळू शकतो म्हणून मी तो भाजताना घेतला नाही आहे।